नवीन प्रकल्पात मात्र 1 रुपयात घर, ललित रुंठा ग्रुप्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, गोविंद नगर जवळ 100 फुटी रिंग रोड रस्त्यावर। बुकिंगसाठी 1 एप्रिल ते 4 एप्रिल पर्यंत संपर्क साधा 7770002222। मग वाट कसली बघताय? ललित रुंठा ग्रुप्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, मात्र 1 रुपयात घर बुक करा। सातपूर श्रमिक नगर गुंठेवारी परिसरात श्रीकृष्ण नगर मध्ये अज्ञात समाजकंटकांनी 1 दुचाकी चोरून नेली आहे, तर 1 दुचाकी भर रस्त्यावर आणत जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकारानंतर या ठिकाणच्या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीपूर्ण आणि दहशत पसरल्याचं वातावरण निर्माण झालंय। याच भागातील महिलांनी माजी नगरसेवक दिनकर पाटील आणि रवींद्र धिवरे यांना बोलवून त्यांच्याकडे आपली कैफियत मांडली। या सर्व प्रकाराने घाबरलेल्या महिलांना यावेळी अश्रूही अनावर झाल्याचं दिसून आलं। या सर्व परिस्थितीवर काहीतरी उपाययोजना करण्याची येथील महिलांनी मागणी केली आहे, तर सर्व परिस्थिती समजावून घेत दिनकर पाटील यांनी कायदा सुव्यवस्थाच ढासळल्यानं या नागरिकांनी आता कोणाकडे मदत मागायची असा प्रश्न उपस्थित केलाय। बघून इथं राहतो, आम्हाला कधीच अशी काही भीती नव्हती, काही नव्हती, ही सर्व कधी कधी चावी राहायची पण आमची गाडी काही धोका नव्हता। तर काल अचानक आहे ना गाडी बाहेर राहून गेली, कवानी काले गाडी उचलून घेऊन गेले आणि इथं मेन राहतो गोडवणे समोर। पक्के 10-12 जणं त्यांची नावं गावं आम्हाला माहीत नाही, पण 10-12 जणं येऊन टोळ्या करून बसता आणि आम्ही जर पोलिसांना फोन केला तर पोलिसांना ते आमचं नाव सांगत्या। त्या आम्हाला खूप भीती वाटते, खूप दक्षेत माजली आमच्या राहिलं आता असं। आजच पंचायत आहे, ते पाय पाय कंपनीमध्ये कामाला गेले, सामान्य लोक आहे, आम्ही काम करून खाणार आहे आणि याच्या पाठीमागे ना अजून काहीतरी राजकारण असणार, पण आम्हाला एवढं त्याच्यातलं समजत नाही सामान्य नागरिकांना। तुम्ही एवढंच करा का आमची काहीतरी सुविधा करा। श्रीकृष्ण नगरमध्ये काल रात्री गाडी चोरीला गेली, त्यानंतर एक गाडी अज्ञात व्यक्तीने का माहिती नाही पण त्याने डायरेक्ट ती गाडी रस्त्यावर आणून जाळली। अशा घटना या श्रीकृष्ण नगरमध्ये घडत आहे, त्यामुळे सर्व नागरिक इथे घाबरून गेले आणि अशा घटना यापुढे घडू भी नाही आणि नागरिकांना त्रास पण नको यासाठी प्रशासनाने काहीतरी दखल घ्यावी ही माझी हात जोडून नम्र विनंती आहे आणि आम्हा सर्वांना आहे ना या दहशतमधून मुक्त करावे आणि या सर्वांच्या पाठीमध्ये म्हणजे आम्हाला याच्या आधी भीती नाही आहे आणि आमच्या बरोबर आमच्या अन्न आहे म्हणून आम्हाला तर अगदी अजिबात आम्ही घाबरणार नाही। पण ज्यांना आमच्या बरोबर काही करायचं असेल, समजा दहशत करायची असेल आमच्या बरोबर, तर करायची असेल तर सामने करायची, असं माघारी करायची नाही आणि प्रशासनाने आमच्या पहिले खरंच हात जोडून विनंती आहे की आमच्यासाठी काहीतरी करावे। आमची गाडी रात्री उसळून येऊन गेले, जाळून टाकली, आम्हाला माझे आणलं कामाला जातात पाय पाय। दिवसागणिक घरफोड्या, वाहन चोरी, टवाळखोरांचा हैदोस, मारामारी, चेन स्नॅचिंग अशा विविध गुन्हेगारी कारवायांनी सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाल्याचं दिसतंय। मात्र आता पोलीस प्रशासन काही ठोस कारवाई करणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। वेद न्यूजसाठी स्नेह कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवड्यांसह मी मनाली गर्गे, नाशिक।